पनवेल तालुक्यातील गाडी, कासारी, काळुंद्री आणि पाताळगंगा या नद्यांचे शुद्धीकरण आणि सुशोभीकरण करण्याचा निर्धार केला असून त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी पनवेल येथे केले. नद्यांच्या शुद्धीकरणाची सुरुवात गुढीपाडव्याला करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच आमदार प्रशांत ठाकूर यांनी तहसील कार्यालयात एका आढावा बैठकीचे आयोजन करून आपली भूमिका स्पष्ट केली. तलाठी भवनातील तहसील कार्यालयात झालेल्या या बैठकीला आमदार मनोहर भुईर, तहसीलदार दीपक आकडे, पालिका मुख्याधिकारी मंगेश चितळे, बीडीओ डीएन तेडगुरे, जेएस हजारे, एस एन तांडेल, महेंद्र दत्तात्रय पाटील, भालचंद्र ठाकूर, कृष्णा ठाकूर, बळीराम बाळसराफ, सुरेश रिसबुड, संतोष पाटील, व्ही एस राठोड आदी अधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी आपल्या भूमिका मांडल्या. आपण आजची बैठक जी घेत होतो आपण, की एकंदरीत स्वच्छता आणि सुशोभीकरणाचं दोन्ही आपल्याला ऍस्पेक्ट होती जायचं. सुशोभीकरणाला अजून वेळ आहे, कारण स्वच्छतेपासून आपण हे करायचं. आता हा जो नकाशे आपल्या समोर गाडी नदीच्या बाबतीत दिला आहे, हाच आपण पाताळगंगेच्या बाबतीत, हाच आपण कासडीच्या बाबतीत अशा पद्धतीनं बनवून घेऊन फॉलोअप करूया. हा जो नकाशा आमच्याकडे दिलेला आहे, आम्हाला अशाच पद्धतीचे नकाशे पाताळगंगेचे आणि कासडीचे. सर, कासडीचा अजून सर्व्हे नाही करता आला आम्हाला, कारण आमच्या त्यात अजूनपर्यंत आलेली नाही. एक नॅशनल ग्रीड ट्रिब्युनल घेऊन फ्लड कंट्रोलसाठी आम्हाला काही निर्देश दिले होते. त्याच्यामध्ये आपली गाडी आहे आणि पाताळगंगा आहे, दोन्हीचे आमचे सर्व्हे कम्प्लीट झाले. पण गाडीला ते सांगतात की अजूनही नदीचा दर्जाच नाही, नोटिफाईड रिव्हर नाही सर. नोटिफाईड रिव्हर म्हणजे इरिगेशनच्या मालकीचे नाही आहे. पाताळगंगा ही पूर्णपणे इरिगेशनच्या मालकी. आणि मग गाडीच्या गाडीची मालकी संकल्पना आहे का? गाडीची अजून मालकी आम्ही स्वतःकडे घेतलेली नाही नाही आहे. त्यामुळे तुम्ही त्याचा नकाशा कसा काढत नाही? आम्ही नकाशा म्हणजे फक्त आता ज्या मोठ्या नद्या होत्या कोकणमध्ये ज्या काही रेस्क्यूइंग रिव्हर्स, आपण आता गाडीच्या बाबतीत पहिले बोलतोय, मग पाताळगंगा मोठ्या नद्या पहिले सिलेक्ट करून तसं एनजीटीला कळवलं, त्याचे सर्वे आधी करून घेतले फंडिंग प्रमाणे. बाकी ज्या छोट्या नद्या ज्या आहेत त्या आपण घेणार, टप्प्यामध्ये घेणार. आता याच्यामध्ये आपण म्हणजे आजची बैठक बोलवण्याच्या पाठीमागची सिद्धांत आपल्याला साधारणतः चाललं आहे की सगळं स्वच्छता करून घेऊया आणि मग सुशोभीकरण करूया. तर या दृष्टिकोनातून आता त्या जे निसर्गमित्रवाले आहेत त्यांनी स्वतःहून जाऊन, म्हणजे आपण प्रत्यक्ष अजून पोचायचो आहे तिकडे, ते उमाकडून जाऊन येऊन पाहून त्यांनी फोटो बिटो काढले, सुरुवात केलेली आहे. तेच आता तुमच्याशी बोलू. आता ह्या इथं मॅप दिलेला आहे, यांनी 28.38 किलोमीटरचं चेनेज आहे. कुठपासून आहे उगम? गाडेश्वरच्या मागे धोदानी आणि इकडे या बाजूला दामणी. तर या बाजूनी त्याची परिक्रमा टोटल करायची आणि करायचं असं ठरवलं पंचायत समिती बीडीओंनी. त्याप्रमाणे त्यांच्या ग्रामपंचायती ज्या आहेत त्या ज्या ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतून ती नदी जाते त्याप्रमाणे काढली. तर आता आपल्याला एक संयुक्त अशा पद्धतीचा, हो मनकरजी, एक संयुक्त अशा पद्धतीचा दौरा हा सगळ्यांचा एकत्र मिळून केला पाहिजे. प्रत्येकानं वेगवेगळं केलं, तुम्ही केलं, त्यांनी केलं, यांनी केलं, यांनी केलं. आता एकदा केलं म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपल्याकडून म्हणजे आपण म्हणूया की दृष्टी याच्यामुळे चुका झाल्या असतील तर त्या लक्षात येऊन जातील एकाच वेळेला. तसं तो पिरियड ठरवला पाहिजे. हा एका नदीच्या बाबतीत करतोय असंच बाकीच्या नद्यांच्या बाबतीत केलं पाहिजे.